आज आपण पालकची अगदी सोपी रेस्टॉरंट स्टाईल घरात असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी करणार आहोत. कमी पालक असेल तरी देखील संपूर्ण कुटुंबाला पुरेल अशी भाजी कशी करायची, त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी शुभांगी, स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. इथे मी पालकची 15 ते 16 पानं त्याचबरोबर कवळ्या काड्या घेतलेल्या आहेत, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. सगळ्यात आधी हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, त्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, याची प्युरी तयार करून घ्यायची. आता इथे पालक कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे पेस्ट तयार झालेली आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, गॅस सुरू केलेला आहे आणि कढईमध्ये आता घालूया 1 टेबलस्पून एवढं तेल. तेल हलकंसं गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे आणि यामध्ये 1/2 टीस्पून एवढी हळद घालायची आहे. हळद तेलामध्ये चांगली परतून घेतली की यामध्ये आपला दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आपल्याला टाकायचा आहे, ज्यामुळे आपली रेसिपी अगदी रेस्टॉरंटसारखी होणार आहे. तो इन्ग्रेडियंट म्हणजे आपल्याला इथे अंडी टाकायची आहेत. तर इथे मी 5 अंडी उकडून त्याचं कवर काढून घेतलेलं आहे. आता ही अंडी या तेलामध्ये टाकून मध्यम आचेवर आपल्याला परतून घ्यायची आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे बघू शकता 3 मिनिटं झालेले आहेत आणि अंड्यांना खूप सुंदर असा लाल रंग आलेला आहे. अशाच रंगावर अंडे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता हे अंडे काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी गॅसची फ्लेम मंद आचेवर केली होती, आता यामध्ये परत तेल घालणार आहे. तर साधारण इथे मी परत 1.5 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. त्याचबरोबर तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये जिरं, 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. ते चांगल्या परतल्यानंतर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालत आहे. जिरं आणि मिरची टाकतानाचा माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला, त्याबद्दल सॉरी. तर जिरं मिरची चांगली झाली की मग कांदा टाकायचा आहे आणि कांदा देखील चांगला सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला नरम झाला की यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला. तर आता हे सर्व मसाले कांद्यासोबत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मंद आचेवर आहे. तर मसाले तेलामध्ये चांगले झाले की यामध्ये 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि आलं लसूण पेस्ट देखील तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर मसाला चांगला परतला गेला की यामध्ये तयार केलेली टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. इथे मी आधी पालक दळून घेतली होती, त्यानंतर टोमॅटो दळला, त्यामुळे त्याचा रंग तसा झालेला आहे. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर इथे गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे आणि ही टोमॅटो प्युरी या मसाल्यासोबत चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायची आहे. तर मसाल्यातलं पाणी थोडंसं कमी झालं की गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून हा मसाला चांगला होऊ देऊया. इथे 3 मिनिटं झालेले आहेत आणि मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे. टोमॅटो प्युरी देखील मस्त शिजलेली आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये तयार केलेली पालकची प्युरी किंवा पेस्ट टाकायची आहे. पालकची प्युरी भाजी करताना बनवायची, आधी बनवून ठेवायची नाही, किंवा आधी बनवली तर त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून ठेवायचं किंवा ती फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे ती काळी पडत नाही. इथे मी परत गॅसची फ्लेम वाढवलेली आहे, मोठ्या आचेवर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे.
त्यानंतर आता इथे मी एक वाटी पाणी घातलेलं आहे, मिक्सरचं भांडं आणि पालकची प्युरीचं भांडं विसळून इथे पाणी टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स केलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. याला चांगली खळखळून उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून हे चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर इथे कंप्लीट 4 मिनटं झालेले आहेत. मस्त पालकचा रस्सा इथे आपला चांगला तयार झालेला आहे. मस्त वरती तेल सुटलेलं आहे, छान तर्री आलेली आहे आणि मस्त घट्ट असा रस्सा किंवा ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे. ग्रेव्ही तुम्हाला कशी पाहिजे, पातळ घट्ट तशी तुम्ही ठेवू शकता. इथे मी थोडी घट्टच ग्रेव्ही ठेवणार आहे. तर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये अंडी टाकायची आहेत. बघू शकता अंड्याला किती सुंदर रंग आलेला आहे. तेलामध्ये हळद टाकल्यामुळे अंड्यांना असा छान लाल रंग येतो. तर आता अंडी टाकून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत होती म्हणून मी परत इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेते. तर मोठ्या आचेवर चांगली उकळी आली की परत गॅसची फ्लेम मंद आचेवर करून 5 मिनटं आपल्याला ही अंडी या रस्स्यामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायची आहेत. तुम्ही हवं तर अंड्यांना फोकच्या सहाय्याने होल करू शकता. इथे 5 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता तयार झाली आपली पालक अंड्याची मस्त रेस्टॉरंट स्टाईल भाजी. दिसायला जेवढी सुंदर झालेली आहे खाण्यास तेवढीच टेस्टी आहे. घरामध्ये असलेल्या मोजक्या साहित्यात अगदी आगळी वेगळी नवीन पद्धतीची भाजी इथे आपली तयार झाली. तर बघू शकता भाजीची ग्रेव्ही अगदी रेस्टॉरंट सारख्या भाजीसारखीच झालेली आहे, घट्ट आहे. सो अगदी घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये ही रेस्टॉरंटसारखी भाजी आपण तयार केली. यामध्ये कुठलंच महागडं असं साहित्य आपण वापरलेलं नाही आहे. न काजू किंवा बदामाची पेस्ट वगैरे वापरलेली नाही आहे. मोजक्या साहित्यात अगदी रेस्टॉरंटसारखी भाजी इथे आपली तयार झाली. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. मस्त पौष्टिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तर रेसिपी जर आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन देखील प्रेस करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.